सामान्य रुग्णालयामध्ये एकूण फक्त 6 बेडचं आयसीयू होतं, आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. कशा पद्धतीची वाढ करण्यात आली आहे? ती वाढ अशी झाली आहे की जे कोविड इमर्जन्सी फंड होता आपल्याकडे, त्या कोविड इमर्जन्सी फंड मध्ये सध्याच्या परिस्थितीत म्हणजे कोविड रुग्णासाठीच आपण ते आयसीयू तयार केले होते, परंतु आता कोविडचे रुग्ण कमी असल्यामुळे म्हणून आता ते आपण जनरल जे पेशंट आहेत त्याच्यासाठी आता आपण त्याचा उपयोग करणार आहे. तोच आपला कोविड इमर्जन्सी फंड म्हणून आला होता, परंतु आपण तो आता त्याचा उपयोग करून कोविड माध्यमातूनच पण जनरल पेशंटला वापरत आहोत. आपण आता आपले टोटल 40 बेडचे आयसीयू आहे आणि छोट्या मुलांसाठी 21 बेडचे आहे, आणि जे 40 बेडचे आयसीयू आहे ते 6 नंबर, 8 नंबर आणि 10 नंबरमध्ये होणार आहे, आणि जे पेडियाट्रिकचे आहे लहान मुलांसाठी ते 21 आयसीयू आहे ते 5 नंबरला होणार. टोटल आयसीयूची बेड संख्या आता 67 राहणार. त्यासाठी सुद्धा केलं जाणार नाही, कोविड म्हणजे पेशंट जर कोविडचे आले तर आपण कोविडसाठी उपयोगात करू, जर नसले कोविडचे पेशंट तर आपण जनरलसाठी वापरण्यात येईल. टोटल बेड आहेत आपल्या इथं 379. आता त्यामधून काही कमी होणार आहेत का? नाही, सध्या तरी नाही आहे कमी, तेवढीच आहे, वाढली नाही कमी नाही, तेवढीच आहे 379.